या ठिकाणी वाणी साहेब आणि सगळ्या पत्रकारांना एक माझी कळकळीची विनंती आहे, जे काही बांगलादेशी नारंगामध्ये सापडलेत ते विविध भागातून अटक केलेले बांगलादेशी आहेत, परंतु यामधल्या 2-3 दिवसाच्या काळामध्ये अशा बातम्या प्रसारित होत आहेत की ते कोलेमळ्यात सगळे सापडलेत आणि एका यूट्यूबला त्या कोलेमळ्याचा आमचा अख्ख्या देश जगाचा नकाशा दाखवून भारताचा नकाशा दाखवला आहे, त्याच्यामध्ये नारायणगाव दाखवलं आणि कोलेमळा हॉटस्पॉट म्हटलेलं आहे। तर या माध्यमातून ज्या बातम्या या ठिकाणी प्रसिद्ध होतात, माझी सगळ्यांना विनंती आहे की आमच्या मला बातम्या कोणी प्रसिद्ध केल्या, पत्रकारांच्या माध्यमातून होतात, युट्यूबच्या माध्यमातून होतात, असं वेग नका बोलू, वेग नाही आहे, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, तुम्ही नाही तुम्ही नाही युट्यूब चॅनलला बातमी आली। माझं हे सांगणं आहे की कोलेमळा हा बांगलादेशींचा हॉटस्पॉट म्हणून तुम्ही डायरेक्ट जाहीर केलेलं आहे, तर आमच्या कोलेमळ्यामध्ये अशा कोणत्याही प्रकारचा हॉटस्पॉट अजिबात नाही। जो काय बांगलादेशी सापडले ऐका, जो काय बांगलादेशी सापडले ते विविध भागात सापडलेले आहेत, तेव्हा माझी विनंती आहे की फक्त आमच्या कोलेमळ्याचं याच्यामध्ये विनाकारण नाव बदनाम करण्याचं काम करू नका। आणि त्याच्यामध्ये असंही म्हटलं जातं आहे की त्या ठिकाणी कोलेमळ्यामध्ये डॉक्टर अमोल कोले खासदार राहत आहेत, या माध्यमातून आमच्या खासदाराला बदनाम जर कोणी करीत असेल तर आम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू। खासदारांना या गोष्टीची कोणत्या प्रकारची कल्पना नाही आहे, देश लेवलच्या नेत्यावरती जर तुम्ही या गोष्टीवरून जर तुम्ही बदनामी करत असाल तर मी या ठिकाणी त्या ट्यूब लेवलचा जाहीर निषेध करतो। आपल्या परिसरामध्ये अशी लोक राहतात, हे आम्हाला जागरूक राहायला पाहिजे। लोक तुम्ही 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य होता, 10 वर्ष मी नाही 15 वर्ष ग्रामपंचायत सदस्य आहे, परंतु आमच्या कार्यकाळामध्ये अशा कोणत्याही प्रकारच्या घटना घडत नव्हत्या ज्या आज उघडकीस आल्यात। याचं कारण काय, ज्या वेळेस पाणी डोक्यावरून जातं ते ऑटोमॅटिक त्या उघडकीस होतं। साहेब अचानक आले, कधी आले याचा शोध पोलीस स्टेशन घेईल, सगळं पोलीस स्टेशन शोध घेईल। गेल्या 5 वर्षाच्या यादीत एवढी नाव नव्हती, बरोबर आहे, चौकशी करण्यात यावी। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।